चालू केवढं पाणी आहे का नाही काय पाहू शकता मित्रांनो पाणी जरा वाढलेलं आहे. आता आपण काय भाच्याच्या घरात जाणार नाही कारण पेट्रोल पंपाजवळ घर आहे. आता इथं ती पोरं आहेत बघा पुढे पाणी कमी असेल म्हणून आपण आलत आहोत कारण पाणी भरपूर आहे. ठीक आहे इकडे बघा पूर बघण्यासाठी आलेले आहेत. पाहू शकताय गुडघे एवढं पाणी आहे मित्रांनो पाहू शकताय वरच. आता घरात काय पाणी जायत नाही आज पाऊस कमी आहे काय. मित्रांनो आपल्या भाच्याचं घर आहे ह्या इथं पलीकड काय ज्यावेळी 2021 पूर होता त्यावेळी 19 पूर आलता त्यावेळी त्यांच्या घरात एवढं पाणी होतं कमरे एवढं. आता तरी नशिबान पूर यायला नको म्हणून आपण आलेलो आहे बघण्यासाठी. तरी आता पाणी जरा कमी आहे आणि आता आजचा पावसाचा जोर पण कमी आहे त्यामुळं पाणी जरा ओसरल असं वाटतंय. आणि हे दादा बघा पावसाच्या पाण्यातच पुराच्या पाण्यातच गाडी धुवत आहेत. हे बघा चेनुकली हे बघा पाहू शकता दिदो काय करतेस गं हा. आणि ही पोरं आल्यात बघा पाण्यातनंच आलेले आहेत. कसं वाटतंय रे गारगार वाटतंय कोणतं गाव राशिवड्याचं हे बघ हे राशिवड्याचं झालं हे ओळखते काय. आणि केवढं पाणी आहे आता उघडं पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंपाजवळ पाणी नाही ना ओके तेच आम्ही बघा आलतो पेट्रोल पंपाजवळ पाणी आहे का नाही. हे बघा पोरं पाहू शकताय कम केवढं आहे रे पाणी केवढं पाणी आहे आहे तरी काय आज जावा की आत नाही बाबा पलीकडे जायचं होतं घरात आता जायत नाही इथे गावाकडचा गावचा निसर्ग. हे बघा ही पोरं राशिवड्याची राशिवड्याचं काय परिती आहे इकडे इकडे काय करायला असं आता ए इकडे काय कराय रे मग त्यात पूर बघायला इकडे काय नाही आता पूर आलो की आम्ही आता ते बघा गाडी पण घातली तिने आई चप्पत कशाला घातली रे गाडी हिने इंजिन खराब येईल की का कशाला घातली असेल तिने काय रे केवढं पाणी आहे ढीक पाणी तरी आता पाऊस जरा कमी आहे त्यामुळे आता जरा पाणी कमी आले असेल. आता पुढे काय वडत आपण काय घरात जायचं नाही इथल्या इकडनं पाठीमागे जाऊया ते बघा गाडीवान आलेला गाडी घेऊन त्यातनच पुराच्या पाण्यातनच या लवकर चालूच होत नाही तर हे बघा ही लहान मुलं पण आलेली बघा हे बघा पाहू शकताय काय करायला सर रे पाणी बघायचं ना हा काय राहिलाय तू पाणी बघाय पाणी बघायला येस काय तिची गाडी चालू होती कशाला घातली तर तिने तिची गाडी तिकडे चालली ना आली वाटत तिथे गेला वाटत कोणतरी गाडी चालवील काय का तुझी आता अवघड आहे बाबा तुझी गाडी चालवली सायलेंसर मध्ये पाणी गेलं तर अवघड आहे हा कागद घातला तर चालतो प्लास्टिकचा कागद घालायला बघा पळ्यो 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 काय केवढं पाणी आहे चालू तुम्ही केवढं पाणी आहे का काय त्यात केलं त्यानं उद्याला पाठीमागे नाही चालू होती काय बघा कागद घातलायच काय अरे पाणी उचलला कुठलं उचला 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 गाडी उचला चालू किक मारू होत आधी किक मारू पाणी उचला पाठी म्हणून उचल आधी हे उचला उचला पोरा गाडी उचला तिकडनं उचला ती उचला तिकडनं पूर्ण उचल
अरे पडते कारण इंजिन मध्ये पाणी जात एवढं पाणी आहे तिकडं कमरे एवढा आहे कुठं कडवरला कडवर म्हणजे कुठपर्यंत कोपऱ्याबद्दल तिथपर्यंत आहे ना ठीक आहे बरं घरात काय पाणी जायत नाही आम्ही गेलो आहे काय ओके ओके आणि आता जी जरा पाऊस पण कमी आहे त्याच्यामुळं जरा पाणी कमी होईल असं बघ वाटतंय आणि पूर बघण्यासाठी बघा पाहू शकता तुम्ही लोक भरपूर आलेले आहेत भयानक काय आता आम्ही काय इकडे पलीकडे मित्रांनो गाडी घेऊन आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे साप आहे त्यांच्या हातात काय ती सोडण्यासाठी या एवढ्या पुरातून गाडी घेऊन ते आलेले आहेत सोडण्यासाठी आता काय आहे साप आहे का कुठं गावला ते इथेच गावला पावसात ओके 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 ठीक आहे इथे सोडू नकोस आता इथे सोडू नकोस पुढं सोडायला पाहिजे तुम्हाला पुढे सोडा भाई आणि गर्दी बघा लय भरपूर गर्दी आहे बघा विषय गावाकडचा लागेल विषय गावाकडचा